पनवेल महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती प्रवीण पाटील यांनी सन 2019-20 सुधारित आणि सन 2020-21 मूळ अंदाजपत्रकात सादर केलेल्या 945 कोटींची जमा, खर्च 943.42 कोटी आणि शिल्लक 1.59 कोटींच्या अर्थसंकल्पास गुरुवारी महासभा आणि महापौर डॉ कविता चौतमोल यांनी मान्यता दिली. जनतेला कोरोना काळात दिलासा देणारा आणि विकासकामांना प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प आहे. पनवेल महापालिकेचा सन 2019-20 सुधारित अर्थसंकल्पात सुरुवातीच्या शिल्लकीसह रुपये 525.90 कोटी एकूण उत्पन्न अपेक्षित आहे, तर रुपये 362.5 कोटी खर्च होणार आहे. सन 2020-21 मूळ अर्थसंकल्पात सुरुवातीच्या शिल्लकीसह रुपये 945 कोटी उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असून रुपये 943.42 कोटी खर्च अपेक्षित आहे. अर्थसंकल्पातील ठळक बाबी. जमेच्या ठळक बाबी. मालमत्ता व इतर कर 205 कोटी, वस्तू व सेवा कर अनुदान 130 कोटी, 1% मुद्रांक शुल्क अनुदान 69 कोटी, अमृत नगरोत्थान योजनेअंतर्गत अनुदान पाणी पुरवठा व मल निसारण 97 कोटी, विकास शुल्क फायर प्रीमियम 40 कोटी, सहाय्यक अनुदान 30 कोटी, ठेवीवरील व्याज 15 कोटी, स्वच्छ भारत अभियान अनुदान 10 कोटी, कोविड-19 अनुदान 15 कोटी. खर्चाच्या ठळक बाबी. आस्थापना खर्च 68 कोटी, घनकचरा संकलन वाहतूक व मनुष्यबळ 60 कोटी, रस्ते दुरुस्ती काँक्रीटीकरण व डांबरीकरण 50 कोटी, विकास योजना पुनर्त्वास नेणे 50 कोटी, स्वराज्य नवीन मनपा प्रशासकीय भवन 35 कोटी, गावठाण परिसरात पायाभूत सुविधा उभारणे 25 कोटी, पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना 15 कोटी, अमृत नगरोत्थान योजनेअंतर्गत अनुदान पाणी पुरवठा व मलनिसारण 97 कोटी, स्वच्छ भारत अभियान अनुदान 10 कोटी, स्लॅबडेस स्मार्ट वॉटर ड्रेन नवीन गटार बांधकाम 22 कोटी. पनवेल महापालिका मालकीच्या शाळांकरिता आपण भरीव अशी तरतूद केलेली आहे. तसेच पनवेल महापालिका क्षेत्रात रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या शाळा पनवेल महापालिकेकडे हस्तांतर झाल्यास या सर्व शाळा सुसज्ज पद्धतीने उभारण्याकरिता भरीव अशी निधीची तरतूद करण्यात येईल. तसेच मालमत्ता कर कशा पद्धतीने कमी होईल त्यासाठी सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि भारतीय जनता पार्टी 100% प्रयत्न करणार. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.